विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी नयन सावंत संगणक विषयाच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मुलांनो, शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये मध्यस्थांचे कार्य करून शाळेच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोण बरे कार्यरत असते? अर्थातच शाळेचे प्रिन्सिपल. तर मुलांनो, संगणक आणि संगणक वापरकर्ता यांच्यामध्ये मध्यस्थांची भूमिका पार पाडून संगणकाची कार्यप्रणाली म्हणजेच काय बरे, हे आज आपण आपला पुढील पाठ संगणकाची कार्यप्रणाली यामध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. पाठ तिसरा, संगणकाची कार्यप्रणाली. मुलांनो, संगणकाच्या कार्यप्रणालीस इंग्लिश मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असे म्हणतात. संगणक सुरू केल्यानंतर बूटिंग प्रक्रियेद्वारे एक सिस्टीम सॉफ्टवेअर संगणकाच्या सर्व घटक भागांचे नियंत्रण ताब्यात घेते. पण नंतरच आपल्याला संगणक, जेव्हा मुलांनो तुम्ही तुमचा संगणक सुरू करता तेव्हा तो सुरू होण्यासाठी थोडा वेळ घेतो आणि त्यानंतर मुलांनो तो संगणक वापरण्यास योग्य होतो. आता या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकतो की संगणक सुरू केल्यानंतर तो सुरू होण्याकरता थोडा वेळ घेऊन एक सिस्टीम सॉफ्टवेअर संगणकावरती नियंत्रण करीत असते, संगणकावरती कार्य करीत असते. या सिस्टीम सॉफ्टवेअरला आपण संगणकाची कार्यप्रणाली असे म्हणतो. संगणक सुरू असेपर्यंत ही सिस्टीम कार्यप्रणाली कार्यरत असते आणि संगणक बंद झाल्यानंतर ही सिस्टीम प्रणाली बंद होते. यालाच मुलांनो आपण संगणकाची कार्यप्रणाली असे म्हणतो. मग संगणकीय भाषेत संगणकाची कार्यप्रणाली म्हणजे काय बरे? तर संगणकाच्या घटक भागांचे परस्परातील संदेश वहन पार पाडण्याकरिता व युजर संगणकावर काम करू शकण्यासाठी संगणकाच्या सर्व भागांवर नियंत्रण ठेवून ते घटक भाग व युजर त्यांच्यामधील मध्यस्थांचे कार्य करणारी स्वयंपूर्ण कार्यप्रणाली म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम. मुलांनो, संगणकाचे सर्व घटक भाग अर्थात हार्डवेअर घटक भाग यांच्यामध्ये संदेश वहन पार पाडून युजरला योग्य ती माहिती पुरवणे आणि युजर कडून योग्य ती माहिती घेणे यामध्ये मध्यस्थांची भूमिका पार पाडते, ही म्हणजे संगणकाची कार्यप्रणाली. मग मुलांनो, या संगणकाच्या कार्यप्रणालीचे कार्य खरोखर तितके पाखडण्याजोगे असते का बरं? तर हो, नवीन संगणक घेतल्यानंतर त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करावी लागते. कार्यप्रणाली म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय संगणकावर कोणतेही कार्य करता येत नाही. पहा बरं मुलांनो, संगणक तुम्ही विकत घेतल्यानंतर ती केवळ एक मशीन असते, त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करावी लागते आणि त्यानंतर तुम्ही तो संगणक कार्यास वापरू शकता. मुलांनो, ते चित्रात आपण पाहू शकतो की एक कार आहे, तिला चाका आहे, इंजिन आहे, तर पेट्रोल सुद्धा आहे, पण ती ऑटोमॅटिक चालू शकते का? नाही. तर तिला तुम्हाला चालवण्यासाठी एका ड्रायव्हरची गरज आहे. ड्रायव्हर म्हणजेच त्या गाडीचा काय आहे? ऑपरेटर. पहा बरं मुलांनो, गाडी चालवण्यासाठी आपल्याला एका ड्रायव्हरची म्हणजेच ऑपरेटरची गरज असते. अशाच प्रकारे मुलांनो, तुम्हाला संगणकावर कार्य करण्यासाठी एका कार्यप्रणालीची गरज असते, तिलाच आपण संगणकाची कार्यप्रणाली म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम असे म्हणतो. ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय आपण संगणकावर कार्य करू शकत नाही. मुलांनो, ऑपरेटिंग सिस्टीम हे संगणकातील सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवून संगणक व संगणक वापरकर्ता यांमध्ये दुवा म्हणून कार्य करते. म्हणजेच मुलांनो, संगणकाच्या या इनपुट साधनांद्वारे आलेली माहिती प्रक्रिया करून आउटपुट साधनांद्वारे संगणकाच्या युजरला पोहोचवण्याचे कार्य कोण बरे करते? तर ऑपरेटिंग सिस्टीम करते. आणि यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा आणि सिस्टीम सॉफ्टवेअरचा वापर करीत असते. तर मुलांनो, संगणकाची कार्यप्रणाली कशा प्रकारे कार्य करते? तर युजर हा संगणकाला हार्डवेअर साधनांद्वारे माहिती पुरवित असतो आणि या माहितीवर संगणकाची कार्यप्रणाली सॉफ्टवेअरद्वारे युजरला पुरवली जाते. मग मुलांनो, या संगणकाच्या प्रणालीमध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचे स्थान कुठे बरं आहे? तर सुरुवातीला मुलांना आपण पाहू शकतो की सर्वात आधी म्हणजेच सगळ्यात पहिले येते ते म्हणजे हार्डवेअर, ज्याद्वारे आपण संगणकाला माहिती पुरवित असतो आणि संगणकाकडून माहिती मिळवित असतो. युजर हा संगणकाला इनपुट साधनांद्वारे माहिती पुरवित असतो आणि साधनांद्वारे आलेली माहिती संगणकाची कार्यप्रणाली प्रक्रिया करून युजरला पोचवीत असते. आता इनपुट साधनांद्वारे आलेली माहिती
संगणक कार्यप्रणाली ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरद्वारे प्रक्रिया करून युजरला पोहोचविते आणि तीच माहिती आउटपुट साधनाद्वारे युजरपर्यंत पोहोचवली जाते. मुलांनो, ही संकल्पना आपण संगणकाच्या कार्यानुसार विस्तारितपणे पाहू शकतो. तर संगणकाच्या कार्यामध्ये संगणक प्रणालीचे कार्य काय बरे आहे ते आपण पाहूया. हार्डवेअर भागांचे व्यवस्थापन करणे, संगणकातील सर्व कार्यांचे व्यवस्थापन करणे, संगणकाच्या सीपीयू कडून संगणकाच्या हार्डवेअर भागांकडे माहितीचे आदान प्रदान करणे. म्हणजेच मुलांनो, संगणकाच्या हार्डवेअर भागांचे व्यवस्थापन करणे म्हणजेच संगणकाला माहिती पुरविणे. हे बरं मुलांनो, संगणकाला आपण कीबोर्ड आणि माऊसद्वारे माहिती पुरवित असतो. कीबोर्डद्वारे आपण संगणकावरती टाईप करण्यासाठी आपण सिस्टम सॉफ्टवेअरच्या नोटपॅड, वर्डपॅड या ऍप्लिकेशनचा वापर करीत असतो. तसेच कोणत्याही प्रोग्रामवर क्लिक करण्यासाठी आपण माऊसचा वापर करतो. मग कीबोर्ड, माऊस यांमध्ये समन्वय साधून संगणकाला माहिती पुरवणे. मुलांनो, पुढील ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य आहे फाइल्समध्ये कामाचे व्यवस्थापन करणे, फाइल सेव्ह करणे, डिलीट करणे, उघडणे, बंद करणे या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणे, संगणकातील सर्व डेटा फाइल्सचे व्यवस्थापन करणे. पहाद्वारे पाहू शकतो आहोत की एकाच वेळी तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीमच्या सहाय्याने ऑपरेटिंग सिस्टीम करीत असते. तसेच तुम्ही केलेले कार्य हे फाईलद्वारे सेव्ह करू शकता, डिलीट करू शकता, तुम्ही आधी सेव्ह केलेली फाईल पुन्हा ओपन करून पाहू शकता. मुलांनो, आपल्याजवळील माहिती, डेटा फाईल ठेवता येते आणि याचे व्यवस्थापन करण्याचे कार्य ऑपरेटिंग सिस्टीम करीत असते. इथे आपण व्हिडिओत पाहत आहोत की युजरने एक फाईल तयार केली आहे आणि तो आता ती फाईल सेवासद्वारा संगणकामध्ये साठवून ठेवत आहे. मुलांनो, तुम्ही तुम्ही साठवून ठेवू शकता. पुन्हा ती तुम्हाला मुलांनो, ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्यानुसार प्रकार आहेत लिनेक्स, विंडोज आणि अँड्रॉइड, विंडोज 8, फेडोरा. या इयत्तेत आपण लिनेक्स आणि विंडोज, अँड्रॉइड या तीन ऑपरेटिंग सिस्टीम विषयी माहिती घेणार आहोत. मुलांनो, यापैकी पहिली ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे लिनेक्स. काय बरं आहे? लिनेक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही एक लोकप्रिय संगणक आज्ञावली आहे जी मुक्त सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचा सर्वात जास्त वापर हा सर्व्हर संगणकावरती केला जातो. मुलांनो, सर्व्हर संगणक म्हणजे ज्यामध्ये सर्वात जास्त माहिती साठवून ठेवता येते असा संगणक. या सर्व्हर संगणकामध्ये लिनेक्स नावाची ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. लिनेक्सवर आधारित काही ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे बॉस, रेड हॅट, डेबियन, उबंतू, मॅक ओ एस. या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कमांड लाईन इंटरफेसचा वापर करीत असत. म्हणजे संगणकाला कोणतीही आज्ञा देण्यासाठी विशेषाला संगणकाला आज्ञा देण्याकरिता काही कमांड टाईप कराव्या लागत असे आणि ही कमांड तुमची अचूक असायला हवी आणि ती तुम्ही न चुकता टाईप करायला हवी. तरच तुम्ही या लिनेक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कार्य करू शकता. या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये एक काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरे काम चालू करण्याची किंवा चालू असलेले काम किती पूर्ण झाले हे पडताळून बघण्याची सोय उपलब्ध नव्हती. म्हणूनच या चुका टाळण्यासाठी दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम निर्माण करण्यात आली. तिचे नाव काय बरे आहे? तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. पाहूया बरं आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय ते. मायक्रोसॉफ्ट विंडोज ही व्यक्तिगत संगणकासाठी जगातील सर्वात लोकप्रिय संगणक कार्यप्रणाली आहे. 1995 साली विकसित झालेली ऑपरेटिंग सिस्टीम ग्राफिकल यूजर इंटरफेस या तत्वांवर आधारित आहे. म्हणजेच ग्राफिकल यूजर इंटरफेस म्हणजे सिस्टीममध्ये आपण माऊसच्या सहाय्याने संगणकाला आज्ञा देऊ शकतो. अशा कर्सरच्या सहाय्याने आपल्याला हवे त्या पर्यायावरती आपण क्लिक करू शकतो. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज सध्याच्या सर्वात जास्त वापरात असलेल्या आवृत्त्या त्या म्हणजे विंडोज 7, विंडोज XP आणि विंडोज विस्टा. मग मुलांनो, ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम का बरं इतकी लोकप्रिय आहे? तर संगणकावर सुरू असणाऱ्या सर्व प्रक्रिया चित्रांच्या अथवा चिन्हांच्या स्वरूपात प्रदर्शित करू शकणारी, एका वेळेस एकापेक्षा जास्त अथवा अनेक कामे करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही एक संगणक क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेली आहे. पहा बरं मुलांनो, या व्हिडिओ मध्ये एकाच वेळी अनेक प्रोग्राम मध्ये कार्य करू शकता. तसेच मुलांनो,
आपण जे काही कार्य करत आहोत ते चित्रांच्या स्वरूपात आपल्याला या मॉनिटर स्क्रीन वरती प्रदर्शित होत असते. आपण पाहू शकतो आहोत की इथे छोट्या छोट्या चित्रांच्या स्वरूपामध्ये मुलांना प्रोग्रामची नावे दिलेली आहेत, प्रोग्राम संबंधित चित्रे दिलेली आहेत. त्यामुळे तो प्रोग्राम तसेच मुलांना त्यामध्ये कार्य करू शकेल. असे अनेक प्रोग्राम्स तुम्ही एकाच वेळी ओपन करून त्यामध्ये कार्य करू शकत आहात. आता मुलांना इथेच युजरने मुलांना पेंट प्रोग्राम ओपन केलेला आहे, ज्यामध्ये चित्र आपण काढू शकतो. पेंट कार्य करू शकता. आता मुलांना आपण पाहिले की युजरने पेंट प्रोग्राम ओपन केला, त्यामध्ये काही चित्र काढले. नोटपॅड प्रोग्राम ओपन केला, त्यामध्ये फॉन्टची साईज वाढवून त्याने काही शब्द टाईप केला, कम्प्युटर. तर मुलांना यानंतर बरे तुम्ही पुढच्या प्रोग्राम मध्ये कार्य करू शकता. अशा प्रकारे मुलांना एकाच वेळी आपल्याला अनेक प्रोग्राम मध्ये कार्य करता येते. एकाच वेळी तुम्ही अनेक मुलांना आपण या व्हिडिओ मध्ये पाहिले की युजरने सुरुवात करतो आणि आपले डेटा किंवा माहिती अगदी सहजरित्या साठवून ठेवू शकतो. तसेच मुलांना तुम्ही एकाच वेळी अनेक प्रोग्राम मध्ये कार्य करीत असताना एखादा प्रोग्राम मिनिमाइज करून दुसरा प्रोग्राम ओपन करून पुन्हा तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर येऊ शकता. डेस्कटॉपवरून तुम्ही हवे असलेले एखादे आयकॉन्स ओपन करू शकता आहात किंवा एखादा प्रोग्राम ओपन करू शकत आहात. तुम्ही काम करत असलेले सर्व गती पाहावयास मिळतात. त्यामुळे या टास्कबारचा वापर करून आपण कोणकोणत्या प्रोग्राम मध्ये कार्यरत आहोत हे देखील आपणास कळते. तसेच मुलांना या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा टास्कबार, जिथे आपण सुरू असलेल्या कार्यांचे आपल्याला नोटिफिकेशन येत असते. तसेच वेळ, दिनांक हे देखील आपले शो होत असतो. तर मुलांना अशा प्रकारे आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कशी बरं वैशिष्ट्यपूर्ण आहे या व्हिडिओद्वारे पाहिले. तर यापुढे आपण मोबाईल मध्ये कोणती बरं ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते हे पाहूयात. मुलांना मोबाईल मध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. अँड्रॉइड ही एक लिनेक्स आधारित ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जी प्रामुख्याने टच स्क्रीन मोबाईल डिव्हाइस साठी बनवली गेली आहे. जसे की स्मार्टफोन आणि टॅबलेट, आपण मोबाईल मध्ये वापरत असलेली अँड्रॉइड सिस्टीम ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ज्याद्वारे आपण आपला मोबाईल ऑपरेट करू शकतो. मग मुलांना अशाच प्रकारे आज आपण काय बरे शिकलो? तर आज आपण शिकलो आहोत संगणकाची ऑपरेटिंग सिस्टीम, संगणकाची कार्यप्रणाली, संगणक प्रणालीत ऑपरेटिंग सिस्टीमचे स्थान, संगणक कार्य प्रणालीचे कार्य, ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रकार, लिनेक्स, विंडोज, अँड्रॉइड. मुलांना आज आपण संगणकाची कार्यप्रणाली आणि संगणक कार्यप्रणालीचे कार्य तसेच संगणक कार्यप्रणालीचे प्रकार, ते म्हणजे लिनेक्स, विंडोज आणि अँड्रॉइड याविषयी माहिती घेतली. तर पुढील तासिकेला आपण या ऑपरेटिंग सिस्टीम मधील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम याविषयी माहिती घेणार आहोत. मुलांना आज आपण अभ्यासलेल्या पाठाविषयी हा पुढील स्वाध्याय आहे, ज्यामध्ये आपल्याला काही रिकाम्या जागा, चुकी बरोबर आणि टिपाल्या यांची उत्तरे शोधायची आहेत आणि तुम्ही नक्कीच या व्हिडिओद्वारे ती उत्तरं शोधून अभ्यास करणार आहात. धन्यवाद मुलांना.